बुलढाणा जिल्ह्यात ज्येष्ठा गौरीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं असून अडीच दिवसांचे माहेरी असलेल्या गौरी घरोघरी विराजमान झाल्यात. जिल्ह्यात गौरीची मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठापना करण्यात येते. या गौरींसाठी प्रत्येक घरी विशेष तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आकर्षक मखरांमध्ये आकर्षक ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ या गावी डॉक्टर क्षीरसागर दाम्पत्यांनी आपल्या घरामध्ये ज्येष्ठा गौरी मातेची स्थापना केली आहे. स्थापना करत असताना त्यामध्ये ग्रामीण भागातील जीवन कसं असतं त्याचा सुरेख देखावा त्यांनी आपल्या मांडणीमध्ये केलाय. त्यामध्ये त्यांनी पुरातन काळापासून आताच्या काळातील ग्रामीण भागातील जीवनाचा हुबेहूब देखावा साकारण्याचा प्रयत्न केलाय आणि हे करत असताना त्यांनी सर्व साहित्य स्वतः बनवल्याचं आम्हाला सांगितलंय. पाहुयात एमकेएन मराठीच्या माध्यमातून त्यांच्याशी साधलेला हा एक छोटासा संवाद. गौरी माताचं आगमन झालेलं आहे आणि शहरी भागासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. दूरवरून असलेले व्यक्ती या सणासाठी आपल्या ग्रामीण भागातील गावामध्ये येत असते आणि याच अनुषंगाने आपण काही या ठिकाणी गौरी ज्या काही मांडणी केलेली आहे आणि देखावे केलेले तर या देखाव्यासंदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहेत की कशा प्रकारचे देखावे असतात, ग्रामीण भागातील जीवन कसं असते आणि या जीवनाची जी मांडणी आहे की आजही ती ग्रामीण भागातील शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कशा पद्धतीने जीवन जगतात आणि त्याचीच मांडणी, सुरेख अशी मांडणी या मेहकर तालुक्यामध्ये जानेफळ या गावी केलेली आहे. तर त्याच अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत आता संवाद साधणार आहोत की कशा प्रकारे त्यांना ही कल्पना सुचली. तर माझ्यासोबत डॉक्टर दाम्पत्य आहे. तर डॉक्टर दाम्पत्य असताना सुद्धा वेळात वेळ काढून ग्रामीण संस्कृती या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा आटोकाट या ठिकाणी प्रयत्न आहे. तर मला एक सांगा की ही कल्पना आपल्याला कशा पद्धतीने सुचली आणि केव्हापासून आपल्या या घरामध्ये गौरीची स्थापना आपण करत आहात? नमस्कार, मी डॉक्टर क्षीरसागर. माझं लग्न झाल्यापासून गौरीचं आगमन इथे सुरू झालेलं आहे आणि 15 दिवसांपूर्वी मला ही कल्पना सुचली होती. मी स्वतः गर्भसंस्कार केंद्र चालवते. जुन्या परंपरा ज्या आहेत त्यांना सोबत घेऊन नवीन पद्धतीने सगळे सण कसे साजरे करायचे हाच एक संस्कार आहे. म्हणजे जुन्या पूर्वीच्या काळी बाया सकाळी उठून जात्यावरती दळण दळायच्या, भाकरी बनवायच्या चुलीवरती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आजकालच्या काळामध्ये कुठेतरी मागे पडत चालल्या. त्याचीच एक पूर्व आठवण म्हणून हा देखावा करण्यात आलेला आहे. माझ्या मागे आपण पाहू शकता की एक देखावामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की एक जी महिला आहे ती ग्रामीण भागातली महिला चुलीवरती या ठिकाणी भाकरी करताना आपल्याला दिसते. या ठिकाणी आत्ताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या महिला अगोदरच्या काळामध्ये चक्क्या वगैरे नसायच्या त्यावेळेला सकाळी उठून 4 वाजता या जात्याच्या साह्यानं आपल्या घरामध्ये लागणारं पीठ त्या ठिकाणी त्या या गव्हाच्या साह्याने तयार करायच्या आणि सकाळीच उठून ते स्वयंपाक करायचा आणि ग्रामीण असा देखावा या ठिकाणी यांनी तयार केलेला आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी माठ ठेवलेला आहे. त्या जसं शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात ग्रामीण भागात त्याच पद्धतीने त्या रॅकमध्ये भांड्यांची मांडणी, ज्या त्यामध्ये असणारं कांद्याचं हे असेल, मटके असतील, डबे असतील आणि या जुन्या ज्या आपण ज्याला गोधड्या म्हणतो किंवा वाकड्या म्हणतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवलेलं आणि सुंदर असा देखावा या दाम्पत्याने या ठिकाणी केलेला आहे. तर आपण निश्चितपणानं आणखी काय आव्हान कराल? जी आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे की जुन्या दळण करणं किंवा मग घरचा स्वयंपाक, चुलीवरचा स्वयंपाक, त्यांच्यामुळे जी रोगराई सध्या वाढत आहे यामुळे काहीतरी आपल्याला फायदा होऊ शकतो या गोष्टीमुळे की जुनं अवलंबून सोनं शेवटी. निश्चितपणानं जुनं ते सोनं असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे आणि या देखावा जो केलेला आहे निश्चितपणा अतिशय उत्तम असा देखावा केलेला आहे. मी गणेश सवलतकर, MKN साठी बुलढाणा.